नमस्कार, माझं नाव माने आत्माराम निवृत्ती, राहणार भुसणी, तालुका औसा, जिल्हा लातूर, नेटूर निलंगा रो हायवे रोडवरती माझी शेती आहे हायवेलगतच. आणि माझ्याकडे जवळपास 1.25 एकर ऊस माझ्याकडे शिल्लक होता लॉकडाऊनच्या टायमिंगमध्ये. तो ऊस कुठे, कारखाने वगैरे सर्व बंद असल्यामुळं काय करायचं माझ्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला होता. मग त्यामुळं मी पारंपरिक रसवंतीसाठी मी रसवंतीचा शोध घेत होतो. पारंपरिक रसवंती मशीन मी बघितल्या, त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारचे तोटे असल्यामुळं वन टाईम क्रशिंग होत नव्हतं. ते परत परत तोच तो ऊस त्याच्यामध्ये घालावं लागायचं आणि त्याच्यामध्ये ते अस्वच्छता असेल, बाकी इतर गोष्टी असतील, परत हात जाण्याचे चान्सेस असतील, अशा बऱ्याचशा प्रकारच्या दुर्घटनेचा पूर्ण असा अभ्यास केला. आणि त्या अभ्यासातून मग मी अशा नवीन अत्याधुनिक मशीनचे सर्च चालू केलं आणि त्याच्यामध्ये मला बऱ्याचशा मशीन दिसल्या. त्याच्यामध्ये बऱ्याचसे राजस्थान कंपनीचे असतील, चायना मशीन्स वगैरे बघितल्या. मग त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये जे वापरण्यात येणारं जे मटेरियल आहे, आता 2-3 ठिकाणी जाऊन मी प्रत्यक्ष बघितलं की त्यांना त्याचे रिव्ह्यू विचारले कसे आहे, मशीन वापरायला कशी आहे. तर मग त्याच्यामधून असं लक्षात आलं की ते मशीन वर्षभराच्या आतमध्येच 2-3 महिन्यामध्येच त्याच्यामध्ये बरेचसे तांत्रिक बिघाड यायला लागले होते. मग मी हे बघता हे मशीन इतर मशीन बघत असताना मी यूट्यूबला सर्च केलं, त्याच्यामध्ये मला गारवा मशीन दिसलं आणि ते बघितल्यानंतर मला थोडंसं कंपनी पुण्याची असल्यामुळं मला थोडंसं जवळीकता वाटली आणि मी त्याच्यानंतर कंपनीला कॉल केला. आणि कंपनीला कॉल केल्यानंतर मी प्रत्यक्ष जाऊन कंपनीमध्ये भेट देऊन ज्यावेळेस मी प्रत्यक्ष बघितलं त्यावेळेस मला तिथली क्वालिटी असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील ते मला योग्य वाटल्या आणि त्याच्यातून मी ठरवलं गारवा मशीन घेण्याचं. परत त्याच्यामध्ये आणखीन बरेचसे बदल होते की ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यापासून वन टाईम क्रशिंगमध्ये 100% रस त्याच्यामधून निघतो आणि तो पण विना बर्फ, एकदम थंडगार रस या गारवा मशीनमधून आपल्याला 100%. स्वच्छता असेल, बाकी सर्व गोष्टी असतील, सर्व गोष्टीचा विचार करून हे गारवा मशीन खूप सुंदर अशा प्रकारचं बनवलेलं आहे कंपनीने. आणि तुम्हाला जर थंडगार रसाचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर लातूर निलंगा नेटूर हायवेवरती आपलं माऊली रसवंतीगृह आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही एकदा अवश्य भेट द्या.